आपण महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बाबा. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलचे जे घालचं लाल बटन आहे सबस्क्राईब तर टच करा, घंटेला बेल ऑल प्रेस करा, नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला अपडेट पाहायला मिळेल. अखेर राज्य शासनाने कर्मचाऱ्यांसाठी दिली मोठी खुशखबर, सरकारकडून शासन निर्णय निर्गमित, GR 16/2023 पाहूया सविस्तर. राज्य शासनाने राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माय December 2022 वेतनासाठी 2023 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत गृह विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या संदर्भातील गृह विभागाकडून 16/2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माय December 2022 देय January 2023 वेतनासाठी सन 2022-23 गृह विभागाच्या 20/41/00/18/33 अर्थसहाय्यात लेखा शीर्षकाखाली 223 कोटी एवढी रक्कम रोखीने प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ₹17 223 कोटी हा खर्च सन 2022 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सदरची निधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता खर्ची टाकण्यासाठी परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या कार्यालयातील आहरण संवितरण अधिकारी असलेले लेखा अधिकारी यांना सदर रक्कम आहरित करून महाराष्ट्राचे मार्ग परिवहन महामंडळास अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाकडून माही December 2022 देय January 2023 वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी राज्य शासनाकडून करण्यात आली होती. सदर मागणीच्या अनुषंगाने निधी वितरित करण्यात आली. या संदर्भातील गृह विभागाचा दिनांक 16/2023 रोजी सविस्तर शासन निर्णय अखिल तांबूळ सर्कल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक इथून हा जरा आपण डाउनलोड करू शकता.